आणि यानंतर हाथरस मधील सत्संग मधील चेंगरा चेंगरी प्रकरणातली अपडेट समोर येते. मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकरला आता अटक करण्यात आल्याचं समजतंय. भोले बाबाच्या वकिलाने या संदर्भातला दुजोरा दिलाय. यूपी पोलिसांनी 1 लाखांचं खरं तर बक्षीस जाहीर केलेलं होतं. मोठी ही कारवाई म्हणावी लागेल. हाथरस मधील सत्संग मध्ये जी चेंगरा चेंगरी झालेली होती त्या प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट आपण सध्या पाहतोय. मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकरला आता अटक झाल्याचं समोर येतंय. बस संगत को इस दुख की घड़ी में घड़ी से उबरने की शक्ति दें. सभी शासन एवं प्रशासन पर भरोसा बनाए रखें. हमें विश्वास है जो भी उपद्रवकारी हैं वो बख्शे नहीं जाएंगे. Oh, 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 oh.